Good afternoon, students. In this activity lecture, today we are going to discuss about the Ohm's law. As you all know that Ohm's law plays a very vital role in all the electrical circuit. Okay? Basically, what is Ohm's law? Ohm's law states the relation between voltage, current, and resistance. Okay? So basically the definition of Ohm's law is the voltage across a conductor, okay, voltage across a conductor is directly proportional to the current, okay. So we can write this V is directly proportional to current. Abhi directly proportional means what? As you gradually your voltage is increasing, that means your current is also increasing with that constant value. Okay, so this there is a relation that there is one triangle to prove that how we can derive the formula for voltage, current, and resistance. So if you want to find that voltage in a circuit, we can write as V equal to I into R. This is the first formula, right? If you want to calculate the current, so we can write I equal to V by R, okay, that is voltage upon resistance. Third is, if you want to calculate the resistance across the conductor, we can write it as V by I. So this is the main relation what we are going to learn in Ohm's law. First is V equal to I into R. म्हणजेच आपल्याला व्होल्टेज माहिती करायचा आहे, आपल्या सर्किटमध्ये किती फ्लो झालाय, म्हणजे काय करंट जो की अँपियर आणि आपण अँमीटर मधून मोजतो, आणि रेझिस्टन्स आय म्हणजे करंट जो किती फ्लो होत आहे तो कसा कॅल्क्युलेट करू शकतो, दॅट इज व्होल्टेज अपॉन रेझिस्टन्स. आणि जर आपल्याला रेझिस्टन्स माहिती करायचं असेल तर व्होल्टमीटर मधून व्होल्टेज आणि अँमीटर मधून करंट आपण दोघीला भागलं म्हणजे व्होल्टेज अपॉन करंट विल फाइंड आउट दी रेझिस्टन्स. याचाच एक एक्सपेरिमेंटल सेटअप सुद्धा आहे आपल्याकडे, ते आपण बघू. पण ते बघण्याच्या आधी आपण एक डायग्राम, सर्किट डायग्राम थोडासा पाहू की जे काही आपल्या सर्किटमध्ये अॅमीटर आहे. ओके, अॅमीटर आपण नेहमी कसं कनेक्ट करत असतो? अॅमीटर आपण कनेक्ट करत असतो रेझिस्टन्सच्या सिरीजमध्ये. आलं का लक्षात? अॅमीटर जे आहे नेहमी आपण सीरीज मध्ये कनेक्ट करायचं असतं. ओके, दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल, दिस इज द नेगेटिव्ह टर्मिनल, दिस इज द बॅटरी. जितका पण आपल्याला सप्लाय घ्यायचा आहे आउटपुट सोर्स मध्ये तितका घेऊ शकतो. आणि जे काही व्होल्ट मीटर आहे ते आपण नेहमीच आपल्याला शंट मध्ये कनेक्ट करायचं असते. शंट मध्ये किंवा आपण त्याला म्हणू शकतो दॅट इज कनेक्टेड इन पॅरलल विथ द रेझिस्टर. आले लक्षात? हा बेसिक डायग्राम आहे. हा कुठल्याही इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये जेव्हा तुम्हाला सर्किट कनेक्ट करायचं आहे तेव्हा लक्षात ठेवा की अॅमीटर जो आहे तो आपण नेहमी सिरीज मध्ये कनेक्ट करत असतो आणि व्होल्टमीटर जे आहे ते पॅरलल मध्ये. आता याचं सुद्धा एक बेसिक कारण आहे, ते आपण डिटेल्स मध्ये नंतर शिकू की का बरं आपण रेझिस्टर आणि हे अॅमीटर नेहमी सिरीज मध्ये कनेक्ट करत असतो. लेट अस सी द एक्सपेरिमेंटल सेटअप. सो हियर यू कॅन सी दॅट दिस इज द बॅटरी एलिमिनेटर from which we are going to take the AC supply into DC. म्हणजे हे AC मधून DC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण वापरत असतो त्याला म्हणतो बॅटरी एलिमिनेटर. इथे आपल्याला 2 व्होल्ट पासून 12 व्होल्ट पर्यंत DC सप्लाय घेता येतो. ओके, आता जसं मी म्हणतो तुम्हाला मिली अॅमीटरला सिरीज मध्ये कनेक्ट करायचं आहे. ओके, बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्ह ऑफ मिली अॅमीटर, मिली अॅमीटरचा नेगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलाय आपण रेझिस्टन्सला, परत रेझिस्टन्स मधून नेगेटिव्हला दिलाय आपण, बरोबर आहे. आणि जसं की व्होल्ट मीटर आपल्याला पॅरलल मध्ये कनेक्ट करायचं आहे, रेझिस्टन्स मधून एक दोन्ही आउटपुट काढून आपण एक पॉझिटिव्हला आणि एक नेगेटिव्हला दिलाय. आता ओम्स लॉ मध्ये काय शिकलो आपण? व्होल्टेज अक्रॉस अ कंडक्टर. ओके, जे काही व्होल्टेज आहे अक्रॉस अ कंडक्टर ते काय राहणार आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट असणार आहे. म्हणजे जसं जसं आपला करंट वाढेल तसं तसा व्होल्टेज सुद्धा इथे तेवढाच वाढत नाही, बरोबर. हेच आपल्याला एक्सपेरिमेंटल सेटअप इथे पाहायचं आहे. आपण पॉवर सप्लाय ऑन केल्यावर फर्स्ट आउटपुट सोर्स घेणार आहोत, तो आहे 2 व्होल्ट. ओके, 2 व्होल्ट वर आपल्याला पाहायचं आहे की मिली अॅमीटरचं रिडिंग किती आहे आणि व्होल्टमीटरचं किती आहे, राईट. त्याच्याही आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला कुठल्याही मीटरचं
लीस्ट काउंट काढता आला पाहिजे. आता लीस्ट काउंट म्हणजे काय, इथे तुम्ही व्यवस्थित पहा, 0 to 100 पर्यंत डिव्हिजन, सॉरी 100 पर्यंत रीडिंग आहे, मग 100 to 200. तर आपल्याला या पूर्ण मीटरचं लीस्ट काउंट काढायचं म्हणजे काय, 0 to 100 म्हणजे 100 divided by इथे मधात किती डिव्हिजन्स आहे पहा, तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5 नंतर परत 6 7 8 9 10 म्हणजे 100 जेव्हा आपण 10 डिवाइड करतो तेव्हा आपल्याकडे किती येईल व्हॅल्यू, म्हणजे 10. म्हणजे एक जी दांडी आहे जर आपला पॉइंटर असा झाला तर आपल्याला एका डिव्हिजनवर किती मिली अँपियर करंट मिळेल, तो असेल 10 मिली अँपियर. जर 2 डिव्हिजन झाले तर किती, 20 मिली अँपियर, आणि 3 झाले तर 30 मिली अँपियर. हे होते लीस्ट काउंट. हे प्रत्येकच मीटर्समध्ये आपल्याला काढणं गरजेचं असते, की त्याच्यानंतर आपण मिली अँपियरमधून अँपियरमध्ये सुद्धा करंट कन्वर्ट करू शकतो. त्याला आपण डिवाइड बाय 1000 केलं तर आपला करंट येऊन जाईल अँपियरमध्ये. तशाच प्रकारे आता इथे बघा, डिव्हिजन्स आहे 0 to 1 पर्यंत. 1 जर आपण 10 भागलं म्हणजे डिवाइड केलं तर आपला एक डिव्हिजन किती होऊन जाईल, 0.1. म्हणजे जर आपला पॉइंटर 1 याच्यावर आहे तर 0.1 divisions per volt, 0.2 divisions per, म्हणजे दुसऱ्या डिव्हिजन्सला आपला व्हॅल्यू किती येईल, 0.2 volt per second division. ओके, सो लेट अस स्टार्ट द सर्किट. आपण सर्किट ऑन केलं, त्याच्यानंतर बघितलं की 2 volt जे आपला सप्लाय दिला आहे, बरोबर आहे, त्याच्यावर या रेझिस्टन्समधून सुद्धा हा कंडक्टर काय करणार आहे, अपोज करणार आहे, करंटला काय करणार, अपोज करणार आहे. तर बघा या मिली अँमीटरमध्ये किती व्हॅल्यूज दाखवत आहे, इथे आहे 0 to 100, बरोबर आहे, म्हणजे इथे 100 झालं, मग 100 point 110 120 and 130, बरोबर आहे, 10 डिव्हिजन म्हणजे मिली अँपियर, 130 मिली अँपियर. वोल्ट मीटर पहा रीडिंग्स किती आहे, इथपर्यंत 2 2.1 2.2 2.3 2.4 2.5 2.6 2.7 2.8. तर वोल्ट मीटरमध्ये रीडिंग आहे तुमचं 2.8. आलं लक्षात, हे झालं 2 volt वर आपला दोनही मिली अँपियर आणि वोल्ट मीटरचं रीडिंग. त्याचप्रकारे जेव्हा आपण व्होल्टेज वाढवतो तर बघा, ग्रॅज्युअली इथे जे 130 होतं ते गेलं आहे 210 पर्यंत, बरोबर आहे, आणि इथे गेलं आहे 4.6 पर्यंत. आलं लक्षात. सो इन दिस वे बाय 2 of the readings वी कॅन से दॅट व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट. म्हणजे जसं जसं व्होल्टेज वाढत आहे तसं तसं तुमचं करंटसुद्धा तुमच्या सर्किटमधून तेवढाच वाढत आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी ओम्स लॉ अँड दिस इज अ व्हेरी यूजफुल लॉ इन ऑल दी इलेक्ट्रिकल सर्किट विच डिराइव्ह द रिलेशन बिटवीन व्होल्टेज करंट अँड रेझिस्टन्स. थँक्यू सो मच.